नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील केवल प्रयोगी अव्यय व केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार हा भाग पाहणार आहे। या अगोदरच्या भागामध्ये आपण शब्दांच्या जातीचे मुख्य दोन प्रकार व 8 उपप्रकार पाहिलेले आहे। त्यापैकी आपण आता केवल प्रयोगी अव्यय पाहू। केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर जे अविकारी शब्द वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य यासारख्या भावना व्यक्त करतात, त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, आहा हा किती छान दृश्य आहे, अरे रे तो नापास झाला, बाप रे केवढा मोठा साप। या वाक्यात आहा हा, अरे रे, बाप रे ही केवल प्रयोगी अव्यय आहेत। ही केवल प्रयोगी अव्यये म्हणजेच उद्गारवाचक शब्द असतात। ही केवल प्रयोगी अव्यय सामान्यपणे वाक्याच्या सुरुवातीला येतात। केवल प्रयोगी अव्ययांमधून कमी तीव्रतेची भावना व्यक्त होत असेल तर स्वल्प विराम वापरतात, आणि भावना जास्त तीव्रतेची असेल तर त्या शब्दानंतर उद्गार चिन्ह द्यायचे असते। या ठिकाणी आहा हा, अरे रे, बाप रे या केवल प्रयोगी अव्ययामधून मनातील भावना व्यक्त होतात। आहा हा या शब्दातून आनंद व्यक्त होतो, अरे रे या शब्दातून दुःख व्यक्त होते, आणि बाप रे या शब्दामधून आश्चर्य व्यक्त होते। केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार। केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार हे त्यांच्या स्वरूपावरून न पडता त्यातील भावनांवरून पडतात। जितक्या भावना तितके प्रकार पडतील। पहिला प्रकार आहे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय। यामधून आनंद किंवा उत्साह व्यक्त होतो। दुसरा शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय। यामधून दुःख व्यक्त होते। तिसरा आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्ययामधून आश्चर्य दर्शविले जाते। प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्ययामधून स्तुती किंवा प्रशंसा दर्शविली जाते। संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्ययामधून संमती दर्शविली जाते। विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्ययामधून एखाद्या गोष्टीचा विरोध दर्शविला जातो। तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय तिरस्कार किंवा घृणा दर्शवितात। संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय एखाद्याला हाक मारण्यासाठी वापरतात, आणि मौन दर्शक केवल प्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून शांतता दर्शविली जाते। असे हे केवल प्रयोगी अव्ययाचे मुख्य 9 प्रकार आहे। त्याचबरोबर व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आणि पालुपदे असे हे केवल प्रयोगी अव्ययाचे इतर 2 प्रकार आहेत। या प्रकारांविषयी आता आपण सविस्तरपणे माहिती पाहू। केवल प्रयोगी अव्ययांनाच उद्गारवाचक अव्यय किंवा भावना प्रधान अव्यय असेही म्हणतात। आता आपण केवल प्रयोगी अव्ययाचा पहिला प्रकार पाहू, तो म्हणजे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय। जी अव्यय, या ठिकाणी अव्यय म्हणजे काय? तर ज्या शब्दाच्या मूळ रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही त्या शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणतात, हे आपण अगोदरच पाहिले आहे। जी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि आपल्या मनातील आनंद ही भावना व्यक्त करतात, त्यांना हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात।
कोणकोणती हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत? वा 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 वाह वा आहा आहा हा हो हो आहा। वाक्य पा, वा वा थोड्याने निराशा हुकली, वा काय सुंदर चित्र आहे, आहा हा किती छान दृश्य आहे। या सर्व वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून आनंद ही भावना व्यक्त झाली आहे आणि म्हणून वा 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 आहा हा ही हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। केवल प्रयोगी अव्ययाचा दुसरा प्रकार आहे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय। जी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात व आपल्या मनातील दुःखाची भावना व्यक्त करतात त्यांना शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ अ उ अरे रे आई ग अगाई हाय 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 शिव शिव देवारे आई ही सर्व शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। वाक्य पा, अरे रे तो नापास झाला, आई ग पायात काटा रुतला माझ्या, हाय हाय माझे खूप नुकसान झाले। या वाक्यात अरे रे आई ग हाय हाय या केवल प्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून दुःखाची भावना व्यक्त होते आणि म्हणून ही शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। केवल प्रयोगी अव्ययाचा तिसरा प्रकार आहे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय। जी अव्यय वाक्याच्या आरंभी येतात आणि आश्चर्य ही भावना व्यक्त करतात त्यांना आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ अ औ अहो अरेच्चा अबब अगबाई बापरे अरे बापरे वाव ही सर्व आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। वाक्य बापरे केवढा मोठा साप, अबब किती उंच इमारत आहे, अरेच्चा आता तर तो घरी नव्हता। या वाक्यामध्ये बापरे अबब अरेच्चा या केवल प्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून आश्चर्य ही भावना व्यक्त होते आणि म्हणून ही सर्व आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। चौथा प्रकार आहे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय। जी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात व प्रशंसा व्यक्त करतात त्यांना प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ शाबास वाह वा छान ठीक भले फक्कड खाशी यव ही सर्व प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। वाक्य पा, शाबास तू छान खेळलास, वा वा किती स्वादिष्ट जेवण आहे, छान असेच यश मिळवित जा। या वाक्यात शाबास वाह वा छान ही केवल प्रयोगी अव्यय प्रशंसा किंवा स्तुती दर्शवितात म्हणून ती प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। केवल प्रयोगी अव्ययाचा पाचवा प्रकार आहे संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय। जी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि आपल्या मनाची संमती दर्शवितात त्यांना संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ हा जी हा जी जी हा हो ठीक बराय अच्छा इत्यादी। वाक्य पहा, ठीक असाच अभ्यास कर, अच्छा येतो मी, हा खेळू आपण कॅरम। या वाक्यात ठीक अच्छा हा या केवल प्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून संमती दर्शविली आहे आणि म्हणून ही संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। केवल प्रयोगी अव्ययाचा पुढचा प्रकार आहे
विरोध दर्शक केवल प्रयोगी अव्यय। जी अव्यय वाक्याच्या आरंभी येतात आणि आपल्या मनातील विरोध ही भावना दर्शवितात त्यांना विरोध दर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ छे छे छे, छट ऐट, ऊ अह, ही सर्व विरोध दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। वाक्य पा, छे मला आवडत नाही ते, हट मी हे काम करणार नाही, छे छे मी व्यस्त आहे आता। या वाक्यामध्ये छे ऐट छे छे ही केवल प्रयोगी अव्यय आपल्या मनातील विरोध ही भावना दर्शवितात आणि म्हणून ती विरोध दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। केवल प्रयोगी अव्ययाचा सातवा प्रकार आहे तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय। जी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात व आपल्या मनातील तिरस्कार ही भावना दर्शवितात त्यांना तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ छी छत, थू शी थुड, थुडुत हत धिक ईश। वाक्य पा, छी किती घाणेरडी बावली ही, ईश किती किळसवाना आहेस तू, शी काय तुझे कपडे। या वाक्यात छी ईश शी ही तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। केवल प्रयोगी अव्ययाचा आठवा प्रकार आहे संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय। जी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि इतरांना संबोधून आपल्या मनातील भावना दर्शवितात त्यांना संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ अग, अरे, अगा, अगो, अहो, ए, बा, रे, ही सर्व संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। वाक्य पा, अग चल लवकर, अहो जरा इकडे या, बा असे हातपाय गाळून कसे चालेल। या वाक्यात अग, अहो, बा ही केवल प्रयोगी अव्यय एखाद्या व्यक्तीला संबोधण्यासाठी वापरल्या गेली आहे आणि म्हणून ती संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। केवल प्रयोगी अव्ययाचा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय। जी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि आपल्या मनाची मौन भावना दर्शवितात त्यांना मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ चुप चीप, गप गपचीप, गुपचूप चुपचाप। वाक्य पा, गप अभ्यास कर, चुप बोलू नकोस, चुपचाप आता कोणीच आवाज करू नका। या वाक्यात गप चुप चुपचाप ही केवल प्रयोगी अव्यय शांतता दर्शवण्यासाठी वापरल्या गेली आहेत आणि म्हणून ती मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत। आतापर्यंत आपण केवल प्रयोगी अव्ययाचे मुख्य 9 प्रकार पाहिलेले आहेत। आता आपण केवल प्रयोगी अव्ययाचे इतर प्रकार पाहू। त्यामध्ये पहिला प्रकार आहे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय। कोणताही भाव व्यक्त न करणाऱ्या परंतु वाक्यात वापरल्या गेलेल्या अविकारी शब्दाला व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ आपला, बापडा, वेडा, मने, वेडे ही सर्व व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहेत। वाक्य पा, मी आपला काय बोलणार, मी बापडा काय वाचणार। तो म्हणाला, मी म्हणे हुशार आहे। या वाक्यात आपला, बापडा,
मने ही केवल प्रयोगी अव्यय कोणताही भाव व्यक्त करीत नाहीत, तरी सुद्धा ती वाक्यामध्ये कधी कधी वापरल्या जातात आणि म्हणून ती व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहेत। केवल प्रयोगी अव्ययाचा पुढचा प्रकार आहे पालुपदे केवल प्रयोगी अव्यय किंवा पादपूर्णार्थ केवल प्रयोगी अव्यय। बोलताना सवय म्हणून पुन्हा पुन्हा आलेल्या अविकारी शब्दांना पालुपदे किंवा पादपूर्णार्थ केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। पालुपदे केवल प्रयोगी अव्यय ही सवयीचा भाग म्हणून वापरल्या जातात, ती बोलताना पुन्हा पुन्हा येत राहतात। आपल्या तोंडात रुलेले सवयीने आलेले पुन्हा पुन्हा जे शब्द येतात त्यांना पालुपदे केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ पा, आणखीन, बरं का, आता, जळलमेल ही पालुपदे केवल प्रयोगी अव्यय आहेत आणि ती सवयीचा भाग म्हणून आपल्या तोंडून पुन्हा पुन्हा येत राहतात। वाक्य पा, मी पोळी जेवलो, आणखीन वरण जेवलो, आणखीन भात जेवलो, आणखीन भाजी जेवलो। अशा प्रकारे आणखीन आणखीन हा शब्द आपण पुन्हा पुन्हा वापरतो। दुसरं उदाहरण पा, मी रस्त्याने जात होतो, बरं का, आणि एक काळा कुत्रा दिसला, बरं का, तो माझ्या अंगावर धावतच आला, बरं का। अशा प्रकारे ही पालुपदे किंवा पादपूर्णार्थ केवल प्रयोगी अव्यय आहेत। थोडक्यात, केवल प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात, तो केवळ वापरायचा म्हणून वापरला जातो। केवल प्रयोगी अव्यय वाक्यात नसेल तर वाक्यावर काहीही परिणाम होत नाही। केवल प्रयोगी अव्ययामधून आपल्या भावना व्यक्त होतात, म्हणून केवल प्रयोगी अव्ययाला भावना प्रधान अव्यय म्हणतात। तसेच आपल्या भावना आपण उद्गाराच्या माध्यमातून व्यक्त करतो, म्हणून त्यांना उद्गारवाचक अव्यय असेही म्हणतात। म्हणजेच केवल प्रयोगी अव्ययांना उद्गारवाचक अव्यय किंवा भावना प्रधान अव्यय असेही म्हणतात। धन्यवाद।